सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अजून प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मुंबई लोकल सेवेचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकार घेणार आहे. सरकारच्या निर्देशानुसार मुंबईकरांच्या लोकल प्रवासाबाबत निर्णय होईल असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत आकडेवारीनुसार लेवल 3 नुसार अनलॉक सोमवारपासून होऊ शकतो असंही त्या म्हणाल्या. मुंबई अनलॉकबाबत संध्याकाळपर्यंत नियमावली येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आत्ता आपण कालपासून जे पाहतोय कालच्या दिवसात ते सगळं आलेलं आहे, महिलांना हे केलं पाहिजे वगैरे. म्हणूनच लोकल हा ट्रेनचा हा राज्य केंद्र आणि मुंबईत काय घडतं आहे ते आम्ही कळवू शकतो. त्यामुळे जे काही किमान रेल्वेबद्दलचा निर्णय हा केंद्र आणि राज्यातूनच सांगितला जाईल आणि जे सांगतील त्या पद्धतीने आपण येणाऱ्या लोकांसाठी किंवा प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ती गाईडलाईन आपण वापरू. पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. 10 जूनपासून कोकण रेल्वेवरती पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. यात काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात येणार आहेत. संपूर्ण मार्गावरती गस्त घालण्यासाठी 681 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. तसंच असुरक्षित ठिकाणी स्टेशनरी वॉचमन तैनात केले जाणार आहेत. मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपनं पुन्हा सरकारला घेरलंय. सरकार मंदिरं कधी खुली करणार असा सवाल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारलाय. सरकारनं झोपेचं सोंग घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर मनातला देव जागा करा असा टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावलाय. मंदिरांच्या बाबतीत पहिल्यापासूनच या सरकारची भूमिका त्या ठिकाणी विरोधाची राहिलेली आहे. म्हणजे राम मंदिरापासून असलेली वक्तव्य सत्ताधारी पक्षातली आणि आता महाविकास आघाडीमध्ये असल्या कारणानं काँग्रेसची आणि बदललेली शिवसेनेची भूमिका यावरून अजूनही त्या ठिकाणी मंदिरं उघडायला त्यांचं मनोधैर्य का होत नाही हा प्रश्न आहे. परंतु झोपलेल्याला जागं करता येतं. सरकारची याबाबतीतची भूमिका झोपेचं सोंग घेतल्यासारखी आहे. त्याच्यामुळे आम्ही मोठी आंदोलनं केली. आम्ही त्या ठिकाणी अनेक प्रकारची पत्रं दिलीत. अनेक वारकरी संघटना मंदिरांचे ट्रस्ट यांनी निवेदनं दिली, पुजाऱ्यांनी निवेदनं दिली. परंतु हे सरकार झोपेचं सोंग घेतलेलं आहे. त्याच्यामुळे कितीही प्रकारे हलवलं तरी ते जागा होताना दिसत नाही. मंदिर, मस्जिद, गुरुद्वार, चर्च खुलना ही चाहिए, हर एक की भावना रहती है, बहुत अच्छी भावना रहती है कि उधर अंदर जाने के बाद शांति मिलती है, ऐसा अपना धारणा है. लेकिन वो शांति के लिए बाहर अशांति नहीं होनी चाहिए. अब टाइम पीरियड में अंदर का भगवान अभी जागृत करो और अपनी पूजा पाठ करो जिनसे दूसरे लोग को भी शांति मिले. और अशांति मत करो. और जिस टाइम में केंद्र और राज्य कहेंगे और हम देखेंगे हमारी मुंबई की थर्ड स्टेज से हम फर्स्ट सेकेंड फर्स्ट में जाते हैं क्या, और उसका निर्णय मुख्यमंत्री लेंगे. इतनी क्या गड़बड़ है. कभी अंदर जाने वाले भी पूछ रहे कि कभी खोलेंगे. सोमवारपासून राज्यात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता येणार आहे. 5% कमी कोरोना संसर्ग आणि 25% कमी ऑक्सिजन बेड भरले असतील अशा ठिकाणी सर्वच सोयी सुविधा सुरू होणार आहे. 10वीच्या अंतर्गत मूल्यांकनासाठी शिक्षकांना प्रवास करावा लागणार आहे. मात्र शिक्षकांना सध्या मुंबई लोकलनं प्रवास करण्याची मुभा नाही. उपनगर ठाणे जिल्ह्यातून मुंबईतल्या शाळांमध्ये येणाऱ्या शिक्षकांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघरमधून प्रवास करणाऱ्या शिक्षकांचं प्रमाण मोठं आहे. महिना अखेर निकाल जाहीर करण्याची मुदत आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची वेळ 7 ते 11 अशी करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही, व्यापाऱ्यांचा माल पडून राहतोय. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेत. कोरोना संकटात आता नव्या संकटाची भर अशी शेतकऱ्यांची भावना आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्यानं राज्य सरकारनं निर्बंध शिथिल केलेत. कल्याणच्या मुख्य बाजारपेठेत यामुळे आज गर्दी बघायला मिळाली. रस्त्यावरती वाहतुकीची वर्दळ वाढत असल्यानं काही ठिकाणी ट्रॅफिक जामही झालं.
ऐन खरीपाच्या तोंडावर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील कृषी व्यावसायिकांनी अजब फतवा काढलाय। शेतकऱ्यांनी स्वतःच्या जबाबदारीने बियाणे विकत घ्यावं असा शिक्का खरेदी बिलांवरती मारण्यात आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, सोबतच त्यांना संताप झालाय। हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचं कृषी सेवा केंद्र संचालकांनी म्हटलेलं आहे। अशा प्रकारचे कोणतेही निर्देश कृषी विभागामार्फत काढले गेले नसल्याचं स्पष्टीकरण कृषी विभागाकडून देण्यात आलंय। अमरावतीतील चिखलदरा तालुक्यातील लहान बालकाच्या पोटावरती सळईने चटके दिल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बालकाच्या आजीवरती चिखलदरा पोलिसांनी काल रात्री गुन्हा दाखल केलाय। अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। 2 तारखेला या मुलाला ताप आल्यानंतर आजीनं घरीच पोटावरती गरम सळईने चटके दिले होते। मुलावरती अमरावतीच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बालकाची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे। एक धक्कादायक बातमी, अंबरनाथ तालुक्यातील कांसई गावातून हळदी समारंभादरम्यान खेळताना एका चिमुकलीचा विजेच्या खांबाला स्पर्श झाला आणि विजेच्या धक्क्यानं ती खांबाला चिकटून बसली। मात्र तिथं उपस्थित असलेल्या वैभव भोईर या तरुणानं प्रसंगावधान राखत मुलीला खांबापासून सुखरूप बाजूला केलं। सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झालेला आहे। या घटनेमध्ये सिद्धिका भोईर थोडक्यात वाचली आहे। वैभव भोईर या तरुणानं वेळीच धाव घेतल्यानं तिचा जीव वाचला, त्यामुळे त्याच्या धाडसाचं गावकऱ्यांनी कौतुक केलंय। मोटरसायकलवरून जाणाऱ्या युवकावरती बिबट्यानं हल्ला केला। सटाण्याच्या पसोळबारी इथं ही घटना घडली। बिबट्यानं युवकावरती हल्ला करून त्याला डोंगरावर ओढून नेलं। नंदकिशोर पवार असं हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचं नाव आहे। परिसरात शोध घेतला असता डोंगरावर नंदकिशोरचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला। ताहाराबाद वनपरिक्षेत्र विभागाचे कर्मचारी आणि जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करत बिबट्यानं हल्ला केलेल्या या घटनेला त्यांनी दुजोरा दिलाय। नाशिकची परिवहन सेवा आता लवकरच सुरू होण्याच्या तयारीत आहे। पहिल्या टप्प्यात नाशिक शहरात 50 बसेस सुरू होणार आहेत। परिवहन विभागानं या सेवेला ग्रीन सिग्नल दिलाय। त्यानंतर बस सेवा सुरू करण्याच्या तयारीला वेग आलाय। जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्राथमिक तत्वावर ही सेवा सुरू करून चाचपणी घेतली जाणार आहे। त्यानंतर पूर्ण क्षमतेनं 250 आधुनिक GPS आणि CCTV सुसज्ज बसेस नाशिकच्या रस्त्यावर उतरतील। आषाढी एकादशी वारी संदर्भात एक समिती राज्य सरकारतर्फे स्थापन करण्यात आली आहे। यावर्षी बसमधून पादुका नेण्याऐवजी अन्य काही तोडगा निघू शकतो का याची चाचपणी केली जाईल। समिती पुढील 3 ते 4 दिवसात आपला अहवाल देणार आहे। यानंतर मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल। किमान 50 वारकऱ्यांना घेऊन पायी पालखी सोहळा करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे। मात्र वारकरी नियमानं वागतील, सर्वसामान्यांचं सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। वारकरी जसं सांगतील तसं वागतील त्याबद्दल दुमत नाही, पण बाकीचे जे कोणी भक्तगण आहेत जे जाताना दर्शन घेण्याच्या करता नेहमी उत्साह दाखवतात आणि त्याच्यातून जर गर्दी झाली तर मग त्याला ती कंट्रोल कोण करणार? 1-3-4 दिवसामध्ये रिपोर्ट देतील आणि मग मी मुख्यमंत्र्यांशी बोलून राज्याच्या प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री निर्णय घेतील। नागपुरात आजपासून 18 वर्षांखालील मुलांच्या कोवॅक्सिन लसीच्या ट्रायल्स सुरू झाल्यात। मेडिट्रिना रुग्णालयामध्ये आजपासून लहान मुलांच्या 3 गटात ट्रायल्स होत आहेत। 12 ते 18 वर्ष वयोगट, 7 ते 11 वर्ष वयोगट, 2 ते 6 वयोगट अशा 3 वयोगटात या चाचण्या सुरू आहेत। आज 12 ते 18 वयोगटातल्या 50 मुलांवरती प्री स्क्रीनिंग करण्यात आलं। त्यांचा निकाल आल्यावरती उद्या त्यांना कोवॅक्सिनचा पहिला डोस दिला जाईल। आता कल्याण डोंबिवलीतही सोसायट्यांमध्ये लसीकरण केलं जाणार आहे। KDMC पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी हे धोरण जाहीर केलंय। खाजगी रुग्णालयांमार्फत ही मोहीम राबवता येईल, त्यामुळे मंदावलेल्या लसीकरणाला वेग येईल। 33 रुग्णालयांना ही परवानगी लसीकरणाची देण्यात आली आहे। त्यांनी स्वखर्चानं वितरकाकडून लस खरेदी करायची आहे। योग्य शुल्क आकारून लसीकरण करण्यास पालिकेनं मुभा दिली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशभरात काल कोरोनाच्या 1,20,000
529 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 197,894 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे काल देशभरात 3,380 जणांचा मृत्यू झाला. सध्या देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,55,248 इतकी आहे. गेल्या 3 दिवसांपासून नागपूरच्या इंदिरा गांधी रुग्णालयात सुरू असलेला निवासी डॉक्टरांचा सामूहिक रजा आंदोलन मागे घेण्यात आलंय. सर्जिकल कॉम्प्लेक्स इतर आजारांच्या रुग्णांसाठी खुलं करण्याच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. सर्जिकल संकुलमधील कोविडच्या रुग्णांना मेयोच्या रुग्णालयात परिसरात असलेल्या इतर इमारतीत हलवण्यात आल्यानंतर संप मागे घेण्यात आला. सातारा जिल्ह्यातल्या कोपर्डे हवेली गावात कोरोनाग्रस्तांना एक तरुण मदत करतोय. किशोर साळवे असं त्याचं नाव. किशोर त्याच्या जीपमधून कोरोना रुग्णांना मोफत सेवा देतोय. 2 महिन्यांपासून तो ही सेवा देतोय. रुग्णाला रुग्णालयात नेणं, सोबतच डबा पोहोचवणं, औषध आणून देणं, घर सॅनिटाईज करून देणं अशा सेवा तो कोपर्डेवासियांना देतोय. कोरोनाचा प्रादुर्भाव बघताय 1.5 ते 2 महिने झालं वाढत आहे. लोकांची आत्तापर्यंत मी 100 ते 150 लोकांची टेस्ट केलेली आहे. लोकांना टेस्ट केल्यानंतर त्यांची पॉझिटिव्ह टेस्ट आल्यानंतर लोकांना कारखाना आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करणं, तसेच एखाद्या लोकांची जर HRCT करायची असेल तर त्यांना HRCTला घेऊन जाणं, त्यानंतर HRCT स्कोर जर जास्त असेल तर त्यांना ॲडमिट करणं, ॲडमिट केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना घरी सोडणं, एवढ्यापर्यंत मी आज लोकांची सेवा करत आहे. आज जिथं माणुसकी लोप चापावत चाललेली आहे, तिथं आज किशोरच्या रूपानं आज माणुसकीचं दर्शन झालेलं आहे. आज गेले 1.5 महिने झाले आमच्या गावातील जे लोक आजारी आहेत त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी किशोर स्वतः त्यांच्याजवळ जाऊन त्यांना धीर देऊन कोरोनाची टेस्ट करायला नेत आहे. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह येईल त्यांना कोविड सेंटरमध्ये स्वतः ॲडमिट करत आहे, त्यांना HRCT साठी घेऊन जात आहेत. यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ आणि अमूल्य आहे. अशा ऐतिहासिक शिवकालीन होनच्या साक्षीनं सोहळा साजरा होईल असं ट्विट खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केलंय. दरम्यान कोरोनामुळे घरातच सोहळा साजरा करा असं आवाहन त्यांनी शिवभक्तांना केलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348 राज्याभिषेक दिनोत्सव उद्या किल्ले रायगडावरती साजरा होतोय. या निमित्तानं मराठा आरक्षण विषयी आंदोलनाबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्याआधी आज संध्याकाळी गडपूजन आणि गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ होणार आहे. रात्री शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम देखील होईल. या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणावरून विनायक मेटेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. मराठा समाजाला OBC प्रमाणे सवलती मिळेपर्यंत आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा निर्धार मेटेंनी व्यक्त केलाय. आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागलं, आता सरकारलाही रस्त्यावर आणू असा घणाघात शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सर्वसामान्य नोकरदार पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिलाय. यापुढे बँकांच्या सुट्टीमुळे आपला पगार किंवा पेन्शन खोळंबणार नाही. RBIनं नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस अर्थात NSCH सेवा सर्व दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शनिवार रविवार किंवा बँकांच्या इतर सार्वजनिक सुट्टीतही आपल्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. 1 ऑगस्टपासून ही सुविधा सुरू होईल. लॉकडाऊनमध्ये वेळेचा सदुपयोग करून मालेगावच्या पारस आर्केड इमारतीतील विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम हाती घेतलाय. इमारतीच्या मोकळ्या जागेतील भिंती त्यांनी रंगवल्यात. विविध प्रकारची चित्र रेखाटून या भिंतींचं आर्ट गॅलरीत त्यांनी रूपांतर केलंय. अनेकांना इथं आल्यावरती सेल्फी काढण्याचा मोहा आवरता येत नाही. या उपक्रम राबवताना बच्चू कंपनीचा आनंद काही औरच होता. पालकवर्गानं देखील या मुलांना मदत केली. पुणे जिल्ह्यातील E100 वितरण तसंच उत्पादक केंद्राचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं झालं. या ठिकाणी पर्यावरणपूरक इथेनॉल मिश्रित इंधन उपलब्ध होणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे जिल्ह्यातील मावळ आळंदी तसंच पुणे शहरातील सांगमवाडी या 3 स्थानिकांचा यात समावेश आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून मुंबईत घाटकोपर मधल्या डोंगर ग्रुपनं डोंगरावरती वृक्षारोपण केलं. हे वृक्षारोपण महिलांच्या हस्ते करण्यात आलं. फक्त पर्यावरणाच्या दिनालाच वृक्षारोपण न करता कायमस्वरूपी वृक्षारोपण करण्याचा ध्यास या तरुणांनी घेतला. फक्त निसर्गप्रेमी बनू नका तर निसर्ग रक्षकही बना असं आवाहन डोंगर ग्रुपनं केलंय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.